मराठी भाषेवरील होणारा अन्याय, मराठी भाषेची गळचेपी दूर करण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन दिनांक 24 जून 2019 रोजी आझाद मैदान मुंबई येथे वेळ 11 ते 4 दरम्यान करण्यात आले होते. या आंदोलनाला मुंबई 21 समूहाने सहभाग घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. सोबतच दीपक कदम दिग्दर्शक, रमेश साळगावकर दिग्दर्शक, किशोर ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार, चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शक अभिनेता, सिद्धी कामत अभिनेत्री, मनीष मेहर लेखक दिग्दर्शक अभिनेता, शिवाजी रेडेकर अभिनेता, रामदास तांबे दिग्दर्शक विनायक अभिनेता, रघुजी अभिनेता, किरण कुडाळकर अभिनेता, राजेंद्र गोंदलवीकर सह दिग्दर्शक, विनय गिरकर दिग्दर्शक, राजेंद्र सावंत कास्टिंग दिग्दर्शक, रंगराव घागरे अभिनेता, राजू मोरे अभिनेता, कमलेश सुर्वे अभिनेता आणि अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती होती. या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश तडेकर यांनी. आपल्या भाषेसाठी आपल्याला धरणं आंदोलन करावं लागतंय महाराष्ट्रामध्ये. सर्वसामान्य माणसांना जसं या मराठीच्या गळचेपीच्या झळा पोहोचलेल्या आहेत, तशाच आमच्यासारख्या कलावंतांना, आमच्यासारख्या तंत्रज्ञांना सुद्धा मराठी भाषेच्या गळचेपीच्या धळा सोसतो आम्ही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी राहिली नाही तर महाराष्ट्रामध्ये बाकीची कुठली इंडस्ट्री राहणार नाही, ना नाटक राहणार, ना सिनेमा येणार, ना मालिका होणार. मराठी जर वाचवायची असेल तर ह्या ज्या थोर साहित्यिकांनी ही जी भाषा समृद्ध केलेली आहे, ज्या महाराष्ट्राच्या थोर संतांनी ही जी भाषा समृद्ध केलेली आहे, त्याला पाठबळ देणं हे आपलं काम आहे. म्हणून आम्ही वेळात वेळ काढून आमची जी कलाकार तंत्रज्ञ मंडळी आहेत ते आम्ही इथे आलेलो आहोत. मी आमच्या कलाकार एकी ग्रुपतर्फे या व्यासपीठाचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला व्यक्त व्हायला इथे थोडी संधी दिलेली आहे. आणि मी सगळ्या मराठी माणसांना सांगतो, मला असं वाटलं होतं की त्यावेळेला पंजाबमधल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या, सगळे कार्यालय यांची जी नावं होती ही नावं पंजाबी भाषेत लिहिली होती. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी दुकानांमध्ये, मराठी कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसतात. मी सर्वांना विनंती करतो की शासनाला ह्या पाट्या मराठीमध्ये लिहिण्यासाठी आणि त्याचा कायदा करण्यासाठी आपण कृपया सगळ्यांनी शासनाला भाग पाडावं अशी मी विनंती करतो. आणि अनेक मागण्या आहेत. मी जवळजवळ 25 वर्षांपासून मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात महत्व म्हणजे आजकाल व्हॉट्सअप वगैरे जे आपण साधनं वापरतो याच्यात सुद्धा आपण बरेच लोक इंग्रजी लिपीमध्ये मराठी लिपी लिहितो.